बघा मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कपड्याने चाळून घेतलेलं आहे हे पीठ। याच्यामध्ये कोणी कोणी दळतांनी साबुदाणाही टाकतं, पण मी नाही टाकलेलं आहे। साबुदाणा कोणी मैदा पण टाकतात कोणी, मी ते थोडा मैदा ऍड करणार आहे। फक्त थोडा टाकायचा, जास्त नाही, एखादा चमचा टाकायचा। आणि मीठ, मीठ टाकायचं आहे। आता हे आपण चांगलं मळून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून पहिले असं मळून घ्यायचं आपल्याला। हे पीठ आहे ना, आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडं पातळ असतं मांड्यांचं पीठ, आणि ते आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास हे भिजत ठेवायचं आहे। भिजत ठेवले ना, जेवढं तुम्ही भिजवशाल तेवढे ते मांडे नरम येतात। हे बघा, आता हे आपण, मी याच्या पहिले पुरणपोळीचा व्हिडिओ टाकलेला आहे, पण त्यावेळेस मी मांडे रस हे काही केलेलं नव्हतं, होळीचा टाकलेला होता मी, होळी स्पेशल, गुढीपाडवा स्पेशल, सॉरी। तर तो पूर्ण स्वयंपाक तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। इथे मी तुम्हाला मांडे आणि रस याची रेसिपी दाखवत आहे आज। बघा, असं पूर्ण पीठ आहे ना मळून घ्यायचं आपल्याला चांगलं। असं थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही, एकदम नाही टाकायचं। मांडे करायला पण एकदम सोपे आहेत, काही अवघड नाही आहे। मांड्यांचे गहू पण मिळतात, तुम्हाला जर मिळाले तर घ्या तुम्ही। कल्याण सोना या लोकवन हे असतात ना, हे मांड्यांचे गहू असतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं साबुदाणा किंवा मैदा हे ॲड करावाच लागतो। बघा, असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आपल्याला हे। हे बघा, असं हाताला थोडस पाणी लावून, असं थोडं पाणी लावायचं, आणि बघा असं चांगलं पीठ आहे ना हे, चांगलं असं मळून घ्यायचं आपल्याला। जेवढं तुम्ही मळशाल तेवढं मांडे इथलं नरम येतात। हे बघा, असं चांगलं मळून घ्यायचं आपल्याला। आपलं पीठ मळून झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला तेल आणि थोडस गूळ ऍड करायचं आहे। हे बघा, आपण इथे गूळ घेतलेला आहे, असं हाताने ना थोडा बारीक करून घ्यायचा, हाताने ना थोडा बारीक करून घ्यायचा, म्हणजे ते त्याचे जे खडे असतील ना ते मग हे होतं, फुटले जातात। आता आपण याच्यात तेल टाकू, थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं आपल्याला।
आणि थोडीशी हळद टाकायची चिरून. हे बघ फक्त थोडी चिमूटभर हळद टाकायची, त्याच्याने ना पिवळा कलर येतो, पिवळा कलर येतो ना त्याच्याने, म्हणून मग ते थोडंसं टाकायची, जास्त नाही टाकायची हळद. आणि गूळ पण थोडा टाकायचा आहे, असं चांगलं बारीक करून टाकाल. आपलं पीठ चांगलं मळून तयार आहे. आता आपण हे ना ओल्या कपड्याने ना झाकून ठेवू. आपण हे ना ओल्या कपड्याने जवळजवळ 1 ते 1.5 तास झाकून ठेवायचं. ओला कपडा टाकायचा याच्यावर, म्हणजे मग त्याच्यावरती असं हे पापडे येत नाही. तर हे आपण भिजत ठेवू 1-1.5 तास. बघा आपलं पीठ आहे ना, बघा किती छान झालेलं आहे, बघा मस्त झालेलं. असं पीठ पाहिजे तर आपण एक गोळी तयार करून घेऊ. हे असे दाबून असे कोणी तयार करायचे. हे जे आहे ना हे मिठाचं पाणी केलेलं आहे मी, म्हणजे ते हाताला चिपकणार नाही. या पिठामध्ये थोडंफार मीठ कमी असलं की मग तुटतात पोळ्या ना, म्हणून मग असं मिठाचं पाणी थोडंसं तयार करून घ्यायचं. हे मी आपल्या साध्या गव्हाच्या पिठापासून करते आहे, हे मांड्याचं पीठ नाही आहे माझं. तुम्ही असंही करू शकता, ह्याला काटण्याने पण लाटू शकता, त्याला असं थोडेसे लाटून घ्यायचे. लावायला कोणी कोणी ना बाजरीचं पीठ पण घेतात, मी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे.
काटलीक आहे ना हे बघा, असे काट काट आहेत ना ते लाटत चालायचे, असे काट लाटत चालायचे फक्त असं मध्ये असं असं करून घ्यायचं, म्हणजे कपड्याला ते पोळीची पकणार नाही असं हलवत राहायचं। हा थोड्या वेळा असं चकून ठेवायचं, म्हणजे मग नरम येतात। माझ्या नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सुनीताच रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।